तुम्ही आयुष्यात ऐकलं नसेल, पण आम्हाला नाही करायचं. मी मराठ्यांचा आहे, आमचं आम्ही आमच्याकडे संस्कृती आहे चांगली. नसता त्याच्यात काही फोटो येतं, काय उल्लेख येतं. तुमचे सुद्धा 62 जण त्याच्यापेक्षा जास्त बदनाम होऊ शकते, कारण लोक बी सांगत येत ना. मग ह्यो बी असलाय तसलाय, थोडं मी मायाने रात पोटात मी खरं बोलणार. त्याच्यामुळे सांगितलं नाही तर काही लोक आतल्या गाठीचे असते, सांगतच नाही जवळ असतो. मला नाही दमनी मी हे करा, प्रत्येकाच्या खाली अंधार आहे. तुम्ही मग सोपं समजू नका, तुमच्या दावते भोवती सगळे भ्रष्टाचारी झिंडत. मी जसं आरक्षणाचं मागं लागलो ना, मग आटत नाही, कारण मारूल मी क्षेत्रिय मराठा. एक तर मराठ्यांचं असं आहे, लढाईला उतरलं तर मरायचं, नाही तर विजयाचा टिळा लावून यायचा. मी हटत नसतो, तुम्हाला सांगतो पुढच्या मॅटरमध्ये मग आरक्षणाचा विषय ती द्या. तुम्ही जर मला असा छेडायचा प्रयत्न करता तर मी पुढच्या सुद्धा मॅटरमध्ये पडेन सगळ्या. मी मरायला भेट नाही. पाटील, तुम्ही म्हणताय की वारंवार की समाज निर्णय घेईल, समाज निर्णय घेईल. समाजानं आता निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत लोकसभेसोबत वाराणसी ते गोव्यापर्यंत ते गुजरातपर्यंत उमेदवार उभा करणार आहे. आणि समाजानं जर असा निर्णय घेतला तुम्हाला उभं करायचं तर तुमचा निर्णय काय असणार? नाही, राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाही, परंतु मी मायबाप समाजाला मानतो, समाज माझा मालक आहे, मी समाज नाही. आणि हे मात्र खरं आहे की ते पार गुजरात पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म भरणार आहे तर महाराष्ट्र, हे मात्र खरं आहे. आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही, मी मालक नाही आहे समाजाचा, मुलगा म्हणून काम. समाजाला म्हटलं जर तुम्ही उभा राहा लोकसभेला किंवा विधानसभा, नाही नाही, राजकारण माझा मार्गच नाही. यातला आपल्याला जे कळत नाही ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडणवीस साहेबांनी एवढा द्वेष मराठ्यांचा, मग मी बी द्वेष करणारच ना, मी म्हणणार नाही ना, मग बघतो. ते राजकारण मार्गच नाही, बोलायचं म्हणून मी बोलत नाही, विरोध केला तरच करतो. फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे, त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये. पुढे व्हिडिओ व्हायरल कर, रेकॉर्डिंग व्हायरल कर, ते डबडे 2-4 नेऊन बसेव, त्यांना बोलायला लाव, हे असे गचपाणी गुचपाणी कुठून सापडून आणतात. 10-5 रुपयासाठी विकणारे लोक हे, एवढा मोठा करोडोचा समाज आहे, त्यांचा कशाला अपमान करून अंगावर घेता फडणवीस साहेब. हे सगळं बंद करून टाका. तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो, गोडी गुलाबीनं आपण हे आंदोलन हाताळा, आणि आमचं आहे ते आमचं आरक्षणाचा विषय मार्गी काढा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. तुम्ही चिडचिड करा, जास्त फसणार. तुम्ही शोधून बघा, तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमचे अंगलोट आले, तेवढे पण. आता जो डाव टाकला आंबेडकर साहेब मध्ये तो सुद्धा तुमच्या अंगलोट येणार, बघा येतोय का. पाटील, असं बोललं जात आहे की म्हणजे मराठा आंदोलकांच्या आडून कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा. नाही नाही, हे सुद्धा डोक्यात नाही. कोणाला करायचं आणि काय करायचं असं, मराठीच उभं राहायला लागलेत म्हणतात, मराठीच फॉर्म भरणार येत. तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही, दुसऱ्याला करायचं, दुसरे शहाणे नाहीत आणि हे बी शहाणे नाहीत. आपली प्रकरण भूमिका ते कोणते शहाणे आहेत? त्यांनी इतके दिवस कार्यक्रमात लावला ना आमचा. सांगतो ना एकच उदाहरण तुम्हाला, समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग दुसऱ्याला करायचं. अहो त्यांनी ठराव केलेला आहे सर्वपक्षीय की मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसाचा दिलेला आहे, ते तरी कोणत्या धडाचे आहेत? त्यांच्या ठरावाचं काय झालं? विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं काय झालं? कोणतं जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये. आमची भूमिका स्पष्ट आहे, फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट द्यावी. हेच मराठे त्यांना डोक्यावर येऊन नसते, त्यांचं आमचं शत्रुत्व नाही. पण नाही दिलं आणि तुम्ही आडवे शिरले, गुन्हे दाखल करीन ते चाळे करीन तसले ते रडके चाळे. मी गुन्हे दाखल करीन, बया माणसाला गुतवीन, जेसीब्या गुतवीन, तुझी SIT चौकशी करेल, कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुटके जोडीन, तुला जेलमध्ये टाकील, किंवा आणखीन काही काही प्रकार ते 10-15 बसिलेत, आणखीन 20 जण राहिलेत मीडियात बोलला. हे ट्रॅप आहे त्यांचा, पुरा ट्रॅप संपलेला नाहीये. हे फक्त डाव आहे त्यांचा, किंवा आत्ताचा बी डाव आहे गुन्हे दाखल करायचा 10% आरक्षण घेण्यासाठी. आम्ही घेत नाही ते. फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिक सांगतो, तुम्हाला सगळे स्वारीची अंमलबजावणी करून गॅजेट तिन्ही घ्यावं लागणार आहे. तुम्हाला त्याशिवाय सुट्टी तुम्हाला वाटत असेल, सत्ता माझ्या हातात आहे, सत्तेचे पुढे शानपण चालत नाही, चलतं. आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे. जर राजकारणात लागलं तर ते संपी देत, असं एक लोकात ग्रामीण भागात चर्चा असते, ते मोडून काढणार आहेत आम्ही. राजकारणी नाही संपित, राजकारणी जर जनतेच्या मागं लागलं तर जनता संपिती ही रूल बदलणार आहेत आम्ही 100%. माझ्या समाजाचा कोण आहे ते मला आधी बैठकीतून बघा. संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय करिअर, संपवण्याचा अर्थ छगन भुजबळ होणे कुंकड नको न्यायचं. ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भाषेत बोलता बोलता, चल चला जाय तिकडं कार्यक्रमाच ही करतो. कार्यक्रमाचा अर्थ वेगळे वेगळे, त्याला वाटतं कार्यक्रम करी म्हणून मारतो का, कारण तसा अर्थ नाही.
आमच्या लेकरांचं मराठ्यांच्या पोरांचं जर तुम्ही वाटलं करणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या देणे घेणं नाही. आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्यांचा सत्तेरी आणि मराठ्यांनी आता तेच वळखायचं. आपला जीव कशा ते आरक्षणात आणि यांचा राजकारण्याचा जीव असतो सत्तेत. यांना सत्ता नसली तर करमत नाही. हे मृत असल्यासारखे होते. सत्ता नसली यांना जिवंत राहायचं असलं तर यांच्या पुढे एकच पर्याय असतो, गुलाल कपाळाला लावून घेणे. आणि मराठ्यांच्या पोराच्या अंगाला जर कपाळाला ही गुलाल लावून देणार नसले आरक्षणाचा यांच्या डोक्याला पिढ्यांना पारा विषभर लागू द्यायचा. पाटील, एसआयटीची चौकशी समितीची नियुक्ती झालेली आहे, मात्र ते जे अधिकारी आहेत त्यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरोप करण्यात आलेला आहे की या अधिकाऱ्यांची कारकीर्द ही चांगली नसल्यामुळे मुद्दा म्हणून तुमच्या विरुद्ध अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली. नाही, माझं त्याच्याबद्दल काय मत. दूध का दूध पाणी पाणी होऊन द्यावं करावी, कारण जो भेटू केलेला असल्या तो म्हणत असतो नको आपली इच्छा कराव. कारण कुठंच आपण कोणाचा रुपये बी नाहीये, कोणत्याच्या प्रकरणात हात नाही, पाय बी नाही, आणि मी बी नाही, समाज बी नाही. त्यामुळे ते बिनधास्त त्यांनी करावं, पण सगळीच व्हायला पाहिजे. ते ज्यांना फडणवीस साहेबांनी बक्षिशी दिली आमच्या आई बहिणीचे, त्यांच्या आई बहिणीच्या बद्दल त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं होतं. आम्ही दिलगिरी व्यक्त करून सुद्धा, पण आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, त्यांच्या चिंदाडे केल्या. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं होतं त्याला बक्षिशी दिली, बक्षीस बढती सगळ्यांना त्यांच्याही व्हावा. ते जवळपास 300-350 पेक्षा जास्त येतं. तेही सगळे कायमच्या घरी जावा. जे जे आहे ना ते क्लिअर व्हावा. त्यांच्या कोणत्या मंत्र्यांना आदेश दिलेत तेही त्याच्यात यायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी का आदेश दिले लाठीचार्जच्या अंतरवालीच्या, तेही चौकशी मग त्या यासाठीच व्हायला पाहिजे. गृहमंत्र्याची सुद्धा त्याच्यात काही आमदारही होते, काही मंत्री पण होते त्या दिवशी. SP DYSP तहसीलदार ADM त्यांच्या टच मध्ये होते काय करायचं म्हणून. एक मंत्री विमानानं डायरेक्ट इथे येणार होता, पण कोणीतरी इथून सांगितलं की आम्ही ते हाताळून घेतो, काळजी करू नका तुम्ही. ते येणार होते तोडगा काढायसाठी, येऊ दिलं नाही. म्हणजे त्यांनाही माहित होतं की हल्ला करून घ्यायचा आहे मला, आणि त्यांनी तो हल्ला करूनच घ्या. त्याच्यात त्यांचे मंत्री आहे 2-3, ती बी बरोबर व्हायला पाहिजे. कारण त्या मंत्र्यांनीच मला सांगितलेला फोन की चुकीची माहिती दिली म्हणला यांनी मला. मी निघालो होतो तर आम्ही हाताळून घेतो म्हणले, हल्ला करून घेतला तेच मंत्री म्हणलेला आहे. ते होत राहील यासाठी अवद्या सगळं होऊन यांच्या सातारा मंत्री कुठे होतो मला टाकेनात का मधी. अहो सगळ्याला माहिती यांचा अहवाल तयार झाला. दादा, मी या पत्रकार परिषद प्रामाणिक आणि सत्य बोलतोय. ह्यो अहवाल आधीच बनलेला आहे, आधीच तयार झालेला SIT आधीच. फक्त हे नाटक SIT, हे फक्त नाटक आहे. यांनी अहवाल बनवलेला आहे गुतवायचा, त्यामुळे मी गुतायला भेटत नाही. बदनामी केली तुम्ही रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग वगैरे त्याला भेट नाही. मी पण माझ्या जातीपासून फडणवीस साहेब तुटू शकत नाही. ही तुमच्यातली आयुष्यातली मोठी चूक असणार बदनामी करू. पाटील, समाजाकडून एक मागणी केली जाते यासाठी चौकशी जी आहे ती पडद्याआड न होता, कारण ऑन कॅमेरा व्हावी, समाजालाही ते कळावं की म्हणजे यासाठी चौकशी काय गुतवण्याचा प्रयत्न होतो या सगळ्या गोष्टी, आणि याच्या संदर्भात काय बोलत जी समाजाला ते योग्य वाटत होत करू द्या. मी म्हणतो मग कशाचं तयार आहे भाऊ, ते जर म्हणले ना मीडियावर लाईव्ह करायचे तरी करतो, काही अडचण नाही. फक्त अहवाल तयार आहे हे मी प्रामाणिक सांगतो. ही मोठा तुम्हाला एक जबाबदारीने शब्द सांगतो. अहवाल कसा तयार? पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता फडणवीस साहेबांना, बहुतेक पावसाळीच असेल मुंबईमध्ये. त्याच्यात प्रश्न विचारला होता विरोधकांनी यासाठी चौकशी करा या अंतरवालीच्या प्रकरणाची, हे इकडं काय प्रकरण झालेत महाराष्ट्रात त्याची. तर फडणवीस साहेबांचं उत्तर देताना असं म्हणलेले की माझ्या पोलिसांना सखोल चौकशी केलेली, अहवाल माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, त्यामुळे यासाठी नोंदणी स्थापन करण्याची गरज नाही. पण जर सभागृहाचं म्हणणं असलं तर SIT नेमू, परंतु SIT नेमण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलेला आहे आणि त्याचा अहवाल मला प्राप्त झाला. मग असा काय फडणवीस साहेबांना साक्षात्कार झाला की ती घटना घडल्याच्या नंतर आता SIT नेमायला लागली? त्यावेळेस म्हणता माझ्या पोलिसांनी सखोल तपास केला. आता का दुसरी कोण आणलेत का? अमेरिकेकडून कॅनडाकडून पोलिस आता का दुसरी कोण आणले? आता कोणची चौकशी करायची? चौकशी झाली म्हणले तुम्ही, याचा अर्थ अहवाल तयार आहे. मराठ्यांच्या मधला आणि सत्याच्या मधला मी काटा आहे. मला बदनामी करून संपवायचंय, नसता खोटा अहवाल देऊन का मला संपवायचंय. फडणवीस साहेब, मी आयुष्यभर जेलमध्ये सडून पण तुम्हाला सुट्टी नाही, आणि मला जेलला टाकलं एवढी भावनिक लाट राज्यात उचलणार, तुमचा राजकीय सुकडा साफ होणार आहे. त्यांना ठेवा तुम्ही, माझ्या नादी लागू नका. ते बदनामीला तुमचे ते भंगार कोणच्या दोन चार जण काय चालू येतात का ते
ते हे कापून ते लाव ते कापून हे लाव काय करते रेकॉर्डिंग कडून सपना देत ना चाळे बंद करा गोरगरिबांचे केसेस बंद करा सगळ्या स्वाऱ्यांची अंबलबाजी द्या प्रामाणिकपणाने फडणवीस साहेब सांगतो तुमचं आमचं शत्रुत्व नाही उगच मराठी अंगावर घेऊ नका अंबलबाजी द्या मराठी डोक्यावर घेऊ नका नसता पुढे काय होतंय बघा तुम्ही सभेत 48 आमदार 48 लोकप्रतिनिधी पाडणार असं आवाहन केलं होतं तुम्ही आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करणार बैठक होणार आहे त्याची यांनी जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतली तर आम्ही बैठकीची घोषणा करणार आहेत आमचे सूत्र त्याच्यानंतर सगळं समाजात ठरवणार आहे पण मात्र विचार मंथन आमच्यात या गोष्टीवर होणार आहे आणि का बरं आमच्या लेकराचा वाटोळ होत असल्यावर पण शब्द वापरताना सगळ्या पक्षाचा म्हणलेलं आहे सगळ्या पक्षांचा आपल्या पोराचा वाटोळ करायचं याला काळ होता येऊन त्यानं गोरगरिबाचे मी परत सगळ्या जातीचे नाव घेतलेले त्या जातीचा गरीबाचा येऊन द्या ह्या जातीचा गरीबाचा येऊन द्या येऊन द्या ह्या जातीचा गरीबाचा असं सगळ्यांचं सांगितलं जाऊ दे की मग आता यांना निवडून आणून आपल्या पोराची वाटोळ करतात चांगलं केलं का मराठ्यांचं धनगर बांधवाचं बारा बोलवते जरा चांगलं केलं का मुस्लिमाचं चांगलं केलं की यांनी कोणाचं चांगलं केलं यांनी सगळ्यांनी भुजबळ सोडून कोणाचं चांगलं केलं यांनी कोणाचंच नाही ना आणि मग हे जर मोठ्याने जाते तुम्ही संपायला नाही यांना काय ठोता यांना ठोता कशाला म्हणजे यांनाच मोठं करा हे तुमचे आंदोलन मोडून टाकणार सगळ्या जाती धर्माचे परत बारा बोलवते जर बी माझ्याकडे येणार ते म्हणणार हे खाऊ देत नाही आपल्याला मुस्लिम माझ्याकडे येणार म्हणणे हे खाऊ देत नाही आणि तुम्ही त्यांनाच आणणार परत परत पुढं आपल्याला नाही दिलं पाहिजे यांनी आरक्षण त्याच्यापेक्षा न देणारे जाऊन द्या यांना तिकडे उसा तोडायला आणार गोरगरिबाचे जाऊन द्या टाकन दणादण कोणाला टाकाय त्याला तिकडे अधिकार आहे तुमचा जाऊन द्या द्वात्रावली सगळे तिथं आता मराठा पाठोपाठ धनगर समाजानेही लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला चांगलंय म्हणतो ना मी आम्ही जाणार काही का लागलं ते नाही कपा कपी काय आपला अधिकारी भरायचं फॉर्म काय वर्गाने सुरू झाल्या गावागावात त्यांचा काय समाज कमी आहे का वंजारी बांधव समाज कमी आहे का धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून वरच्यानं सोडीत मी ग्रामीण लेवलवर आमच्या जाती भेद नाहीये आमच्या द्वेष नाही आम्ही आत्ताही बसतो बारा बोलतेदारांनी कनाकन वर्गाने करायचं फॉर्म भरायचे शिव निर्णय घेतलाय मी भरा नाही म्हणत हा मी भरा म्हणत नाही कारण तो रोल माझा नाही मराठे करते ते सांगायला लागलो मी त्यो समाजाचा मराठ्यांचा निर्णय वर्गणी करायला तर फॉर्म भरायला त्यो माझा निर्णय नाही कारण मी समाजाचा मालक नाहीये तसं तेही मराठ्यांसारखं करू शकतात हरियाणा सुरू आहे हरियाणा सुरू झालं उत्तर प्रदेशमध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली होती ते म्हणले आम्ही बी हे राबिंग म्हणले तिकडं म्हणलं राबा बाबा तिकडं राबिंग तर राबा ते मग गुजरात मध्ये बी झालं सुरू त्यांचं बी म्हणजे हे हाताने फडणवीस साहेबांनी अंगावर घातलं म्हणजे महाराष्ट्रातलं भाजप तर संपित आणलं आणलं देशात बी संपायला लागले फडणवीस साहेबच त्याच्यापेक्षा सगळ्या स्वाऱ्यांची अंबलबजावणी देऊन टाका ना बाकीचे भरू शकतो आता काय धनगर बांधव याडा आहे का ती भरू शकतो अधिकार आहे लोकशाहीत वंजारी बांधव भरू शकतो दलित बांधव भरू शकतो मुस्लिम बांधव फॉर्म भरू शकतो का असं काही आमक्या आमक्यानेच भरण्यात यावा त्याच्या अंगात पॅन्टच घातलेली असावी धोतर नसावं असं काही का कुणी भरू शकतो ना बारा बोलवते दार भरू शकतो आता मराठ्याने गावात वर्गणी केली त्या वर्गणीत जेवढे होते इतके लागत आहेत तेवढे उमेदवार बाकी त्याने दण कचवून द्यायचा आपलं वाटोळ करण्याचं काय विचार करायचा दुसऱ्याचा मी नाही विचार करत मी भेत नाही खुश असतो या सरकारला पळून गेलो असतो दुसऱ्या राज्यात खुश आहे कुठं बसायचं मला पण जाती शिकारदारी नाही करत तुमचा कार्यक्रमच नाही उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही उतरणार नाही नाही राजकारण आपला मला आपण तेच सांगतो मग तर मी भरत सांगितले असते तर मी पळवलो असतो का नाही लगेच मी लगेच पळवलो असतो प्रचाराला धनात धन पण आपला मार्गच नाही तो समाजाचा निर्णय समाजाने निर्णय घेतलाय मी समाजात मालक नाही समाज ठरवी तसंच बाकीच्याने टाकले ती यांनी मग तर लईत माथा होईन बा मराठी टाकले बाकीच्याने टाकले म्हणल्यावर तो बॅलेट पेपर इथून मुंबई पोहोचता आथरा लागेल एकीकडे तुम्ही म्हणता समाजात तुमचा मायबाप मग जर मायबापानेच लेकराला जर सांगितलं तुम्ही ते ऐकणार काय पण हजर की लढा म्हणून राजकारण मार्गच नाही दादा तुमचा दौरा चालू होणार आहे कशा पद्धतीचा दौरा आहे आता आणखी किती टप्पा असणार आहे दौऱ्यात दौऱ्याचा आता मला वाटतं 17-18 टप्पा आहे परंतु त्यांनी आजच्या कॅबिनेटवरून पुन्हा पुढचा दौरा ठरणार आहे कारण त्यांनी जर आज अंमलबजावणी दिली आम्हाला दौरे काढायची गरज नाही आंदोलन करायची गरज नाही सगळं आंदोलन थांबतंय पण नाही दिलं तर दौरा टाकून 6 कोटी मराठे एकत्र येणार आहेत आणि 6 कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो उद्या सांगायचं होतं आज सगळ्या राज्यातले बांधव सुद्धा येणार आहेत बैठकीला मेन जवळपास 14 राज्यातले मग पटेल असतील जाट असतील गुर्जर असतील जे क्षत्रिय मराठा आहे देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार
दिल्ली पासूनचे 14 राज्यातले कर्नाटक आंध्रा पासूनचे उत्तर प्रदेशचे जे क्षेत्रीय मराठी हे सगळे येणार बैठकीला आणि त्याच्यात ठरणार आहे 900 एकरवरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 6 कोटी मराठ्यांची सभा होणार. बघा यांनी जर नाही दिलं तर पुढं पुढं काय होत. जर त्यांनी आज नाही निर्णय घेतला ना आचारसंहिता जर लावली तर उद्याच्याला बैठकीची तारीख आम्ही डिक्लेअर करणार. त्यांनी आचारसंहिता लावली तर आम्ही डिक्लेअर केलंच, त्यांनी नाही लावली मग आम्ही बैठक नाही घेत आणि पुढचं डिक्लेअर पण नाही करत. त्यांनी आचारसंहिता पुढे ढकलावी आणि आमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यावी. किंवा आज कॅबिनेट आचारसंहिता पुढे ढकलायची गरज नाही, आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्या स्वारींची अंमलबजावणी घ्यावी. नसता निवडणूक घेऊन पश्चाताप देवेंद्र फडणवीस साहेबाला येणार म्हणजे येणार मनोज जारंगेच्या शब्दावर विश्वास ठेवा. सोशल मीडियामध्ये मेसेज करतोय की एसआयटी चौकशी लावली, मराठा आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान ज्या घटना झाल्या त्याची चौकशी करणार आहे. पण याच दरम्यान इतर समाजाचे आंदोलन झाले, मोर्चे झाले, त्याची चौकशी केली जाते. नाही मग तसं मराठा द्वेष राग नळ फुगले त्यांची मराठा द्वेषानं मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष घालायचं हे फडणवीस साहेबांचं लपून राहिलेलं हत्यार माझ्या निमित्ताने व्हायला बाहेर निघालेलं यशस. गोड बोलायचा चेहरा चांगला परंतु कार्यक्रम लावायचा. साहेब रूढच बदलणार आहे आता. हो जनतेच्या नादी लागलं तर जनता कायमचा राजकीय करिअर संपवती ही रूढ पाडणार आहे, 100% पाडणार आहे. पहिली रूढ अशी होती राजकारण्याच्या नादी लागलं की ते संपितात बरं का असं ग्रामीण भागात म्हणायचे. घाबरायचे लोक, लोक भेत नाहीत आता राजकीय दडपर्यंत निघालं लोकांच्या डोक्यावरचं. पिंपळनेरच्या जीसीबीवर एसपींनी स्वतः तिथं जाऊन गुन्हे दाखल केले, वसमतला 350 जीसीबी लागले. मराठे भेटत नाहीत मग आता मध्ये नसून म्हणतात ना होऊन देत होऊन दे. तसं फडणवीस साहेब तुमच्या डोक्यात वेगळं आहे, आमच्या डोक्यात वेगळं. तुमच्या डोक्यात हे धवसून आपल्या पक्षात घेणे तेच भ्रष्टाचारी, त्यामुळे ते चिंगाट पळत तुमच्या तिकडे. आपल्याकडनं कोणी रुपये खाल्ला आणि तुम्ही ते हिडो फिडो करून बदनामी करणार त्याला आम्ही मोजित नाही. त्याच्यामुळे तुमचे डाव सगळे फेल केले हो बी फेल होईल. त्याच्यापेक्षा शाने वा खोटे गुन्हे दाखल करायचे बंद करा, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी द्या. मराठी डोक्यावर येऊन नसतील विनाकारण आडव्यात घुसू नका आणि तुमचे डाव साधायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला पुढे डाव तुटणारच नाही मराठ्यांचा. पाटील बीजेपी सांगते की डीएनएच आमचा ओबीसी मग मार्गी लावतील का मराठ्यांचा प्रश्न, असं तुम्हाला काय वाटतं? काय म्हणते बीजेपीच्या ज्या काही भाषणामध्ये फडणवीस साहेब असतील वारंवार म्हणतात की आमचा जो डीएनए तो ओबीसीचा डीएनए मग आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीच आहे ना. आता आम्ही ओबीसी ओबीसी तुम्हाला नाही माहित फडणवीस साहेब, तुम्ही माझ्या शब्दावर जरा विश्वास ठेवा. सगळे ओबीसीचे सुद्धा आता एक झालेत. गिरीश महाजन बोलले तर तिकडचे सगळे मराठी एक झालेत मतदारसंघातले. जे आमदार बोललेत ना तुमच्या पक्षातले नाव देऊ का माझ्याकडे येऊन भेटत तुमच्या पक्षातले ते म्हणतात आता जाऊ त्या पक्षात येत उलटतील काम दिलेले बा ते बिल फिल गुतीन हायत. आम्ही लागले तो बोलले दोन चार शब्द कार्यक्रम लावतात ह्या बरे बरोबर. हा तुम्ही टेन्शन नका घेऊ, खाताने तुम्ही विरोधात घातले लोक ते मराठीतले आमदार मंत्री तिथं बोलायला लावले तुम्ही केलं त्यांचं राजकीय करिअर सुद्धा खराब फडणवीस साहेब तुम्ही तुमच्याच मुळे. एवढं मोठं भाजप तुम्ही चालवता मला सत्याच देणं घेणं नाही म्हणून म्हणतोय. एवढं मोठं तुम्ही सगळा दिदार करीत आणलाय राव, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा शब्दावरती आणि जरा सिरियस घ्या. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणं या बदनामीच्या क्लिपा किंवा ते बदनामीला ते उभा करणे ते डबडे दोन चार कुंकू गाच पाण्या जमा केले तुम्ही, आणखीन 15-16 जमा केले तुम्ही. मला माहिती ते आणखीन बाहेर नाही काढले काढणार आहे तुम्ही. हे तुम्ही हे बंद करा, सगळ्या स्वारींची अंमलबजावणी आज द्या. माझा शब्द आहे माझे मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचल, आजच अंमलबजावणी द्या. डोक्यावर घेऊन नाचल डोक्यावर घेऊन, पण नाही दिलं ना तुम्ही ऍडव्ह शिरले ना. यावेळेस पाहिल्यासारखा मराठा यावेळेस राहिला नाही. लेकर त्यासाठी मोठे कार्यक्रमच राजकीय सोपडा सापच. धन्यवाद. भुजबळ काही बोलले नाही बरेच दिवस झाले. भुजबळ काही बोलले नाही नाही ना संपर्क नाही नाही तो सगळ्या अंमलबजावणी जर मिळाली तर तुम्ही गुलाल उधळणार का? सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाली. अरे वा तिथं महादिवाळी दिवाळी झाली त्या दिवशी आधी सूचना आणली आम्ही मराठ्यांनी सगळ्या स्वाऱ्यांची आणि त्यांनी जर अंमलबजावणी केली तर पहिला गुलाल सरकारवरच. प्रामाणिक सांगतो मराठ्यांचा पहिला गुलाल मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यावर बी पहिला गुलाल. महादिवाळी सुरू पण नाही केलं तुमचा गुलाल गेला. धन्यवाद. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीला सुरुवात झाली, सीएम डीसीएम मंत्री सगळे बसलेले काय संदेश देणार काय आव्हान?
मुख्यमंत्री साहेबांना आणि शिंदे साहेब आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती की तुम्ही ठरल्याप्रमाणे आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब तुमचा आमचं शत्रुत्व नाहीये. आमचं सगळ्या स्वैऱ्यांशी आणि गॅझेटसह जे 5-6 विषय ठरलेला हैदराबादच्या गॅझेटसह ते आज स्वीकारायला लावा शिंदे समितीला. शिंदे समितीला मुदत वाढ पण द्या. केशेस अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या आजपर्यंत तुम्ही बोललेला आहे की मागं घ्यायच्या त्याही घ्या आणि सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी करा. सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवणं सुद्धा जबाबदारी सरकारची आहे. कारण मी हे वाशीच्या सभेत सांगितलेलं आहे, गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही आणि सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची सुद्धा जबाबदारी तुमची. तुम्ही हे आज त्या कॅबिनेटमध्ये करावी ही विनंती. कारण तुमची आमची दुश्मनी नाही आहे, पण तुम्ही नाही केलं तर आम्हाला ना विराजन मराठा समाजाला सुद्धा वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. मराठा समाज तो घेईल आणि तुम्हाला सगळ्यात मोठी तुमच्या आयुष्यातली चूक असेल. माझी विनंती पुन्हा एकदा फडणवीस साहेब, तुम्ही आज आणि शिंदे साहेब सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी करा. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन हा शब्द आहे माझा तुम्हाला. धन्यवाद. संतोष.